हॅलो स्टुडंट सुप्रभात एकदम छान वाटतं ना एक सूर्य उगवतोय सगळीकडे छानसा प्रकाश पडलेला असतो पक्ष्यांचा किलकिलाट आपल्याला ऐकू येत असतो सगळीकडे हिरवगार झालेलं असतं अशा वेळेला आपल्याला कसं वाटतं एकदम फ्रेश वाटत असतं हो की नाही बाहेर जावंसं वाटतं खेळावंसं वाटतं काहीजणं एक्सरसाइज करतात किंवा बरेच म्हतारे लोक मॉर्निंग वॉकला जात असतात बरेच तरुण मुलं पण जात असतात किंवा तुम्हीसुद्धा इकडे तिकडे फिरत असतात किंवा सकाळच्या वेळेला प्रत्येक माणूस हा फ्रेश फील करत असतो का बरं कारण की त्यावेळेला पल्युशन थोडंसं कमी असतं गाड्यांची वर्दळ नसते आजूबाजूचे आवाज कमी असतात हो की नाही आणि तेच सगळं मिळवण्यासाठी आता आपल्याला थोडंसं गावाच्या बाहेर जावं लागतं सिटीपेक्षा लांब थोडंसं खेडे गावाच्या बाजूला असं का होतं का बरं आपलं सुंदर आकाश किंवा तिथले पक्षी आता जरासे कमी झालेले आहेत हिरवळ थोडी कमी झालेली आहे किंवा नदीवर गेल्यावर कि आपण गंगेवर पण आधी जायचे बघा लोक आता ते सगळं कमी झालं आहे तर या सगळ्यासाठी रिझन काय आहे तर पल्युशन पण मग कोण करतं हे पल्युशन किंवा प्रदूषण तर आपणच असतो आपलंच वागणं चुकीचं असतं आणि त्याच्यामुळेच आपणच आपले जे घर आहे आपली जी पृथ्वी आहे ती खराब करत असतो बऱ्याच वेळेला आपण आपलं घर तर स्वच्छ ठेवतो पण आजूबाजूला आपल्यामुळे काय घाण होतं आहे याच्याकडे आपण लक्षच देत नाही तर हेच सगळं आपल्याला या लेसनमध्ये आज शिकायचं आहे त हा वर्ग आहे इयत्ता सातवीचा आणि सब्जेक्ट त्यांचा आहे आजचा सायन्स आणि त्यांचे जे सर त्यांना शिकवत आहेत त्यांचं नाव आहे शर्मा त तर सर, सर वर्गात असतात आणि ते मुलांना विचारतात की मुलांनो आज तुम्ही पेपरातली बातमी वाचली असेलच कावीळीच्या साथीची या पावसाळ्याच्या दिवसात पाणी दूषित होतं त्यामुळे काविळीसारखे रोग होतात आता काविळीची साथ आहे कावीळ म्हणजेच जॉन्डिस तर निलेश जो त्यांच्या वर्गातला एक मुलगा आहे तो त्यांना सांगतो हो सर माझ्या भावाला झाली आहे त्याच्या पोटात दुखतं आहे कावीळ हे दूषित पाण्यामुळे आपल्याला होऊ शकते विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आत्ता पावसाळा सुरूच आहे आणि आता, आता लॉकडाऊनमुळे जरी बरंच बाहेरचं खाणं आपलं कमी असलं तरी बऱ्याच मुलांना बर्फाचा गोळा खायला आवडत असतो सगळ्यांनाच आवडतो मला पण आवडतो पण एखाद्या चांगल्या दुकानातनं जिथे हायजीन असतं अशा ठिकाणातनं आपण त्या गोष्टी घ्यायला हव्यात किंवा कुल्फी खायला आवडत असते पण बऱ्याच वेळेला हे जे फिरते छोटे छोटे व्यापारी असतात ते हायजीनची किंवा स्वच्छतेची तेवढी काळजी घेत नाही आणि त्याच्यावर विषाणू जमलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कावीळ होऊ शकते कारण की ज्या वेळेला पाण्याचा संबंध येतो मग तो बर्फाच्या स्वरूपात असेल किंवा कुल्फीच्या रूपाने त्यांनी आपल्याला दिलेलं असेल पण जर ते निर्जंतुक केलेलं नसेल तर ता त्यामुळे ता आपल्याला कावीळ होऊ शकते कावीळ झाली की माणसाच्या पोटात दुखायला लागतं त्याचे डोळे पिवळसर दिसतात नख पिवळे दिसतात एकंदरीतच त्यांची पूर्ण स्कीन जी असते ती पिवळसर दुखा पिवळसर दिसायला लागते आणि हेच शर्मा सर सांगतायत आणि वर्गातला एक मुलगा आहे निलेश की ज्याच्या भावाला कावीळ झालेली आहे मग ज्यावेळी सर हे सगळं एक्सप्लेन करत असतात की कावीळ कशी होते किंवा काय कावीळ झाल्यावर होत असतं त्यानंतर मग ते मुलांना विचारतात स्पेसिफिकली ते सागरला सांग विचारतात की सागर तू सांग बरं की पाणी दूषित कसं होतं दूषित म्हणजे काय खराब कसं काय होतं की कि पाण्याचं किंवा वॉटर पॉल्युशनचे रिझन काय आहे असं ते सागरला विचारतात तर सागर सांगतो की जर नदी नदीच्या पात्रात केर कचरा निर्माल्य टाकलं तर नदीचं पाणी खराब होत असतं आपणही बघतो की आपण गंगेवर जातो किंवा ते गाडगे महाराज पुलावरनं जातो व्हिक्टोरिया ब्रिजवरनं जात असतो किंवा आसाराम बापू ब्रिजच्या इथे बरेच मुलं फिरत असतात त्या ठे वेळेला आपण बघतो की लोक गणपती विसर्जनाच्या वेळेस गणपतीबरोबरच निर्माल्याचं पण तिथे टाकून देत असतात पाण्यामध्ये किंवा मोठ्या मोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून केलेल्या गणेशमूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केल्या जातात तर हे काही रिझन असतात की ज्याच्यामुळे पाणी दूषित होत असतं किंवा कारखान्यातलं जे पाणी असतं नको असलेलं ते सुद्धा अनेक त्याच्या द्रव्य मिश्रित असतात किंवा खराब पाणी असतं सांड पाणी असतं ते सगळं पाणी नदीच्या इथे सोडलेलं असतं जर तुम्ही बघितलं ते आसाराम बापू ब्रिजच्या इथून खाली तर त्या ठिकाणी तुम्हाला असं खराब पाणी मिसळलेलं दिसेल तर हे सगळे रिझन असतात की ज्याच्यामुळे पाणी हे दूषित होत असतं त्याच्यात मेन काय असतं की चांगल्या पाण्यामध्ये मैला मिसळला जातो म्हणजे खराब पाणी तसंच सदोष जलशुद्धीकरणामुळे म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण शुद्धी नीट होत नसतं त्याच्यामुळे किंवा कारखान्यातलं पाणी नदीमध्ये मिसळतं त्याच्यामुळे सुद्धा पाणी दूषित होत असतं आणि हेच सगळे कारणं असतात की ज्याच्यामुळे पाणी खराब होत जातं काही जण गाड्या धुत असतात नदीच्या पाण्यामध्ये काही जण जन, जनावरांना आंघोळ घालत असतात बायका कपडे धुत असतात तिथे तर असे वेगवेगळे रिझन असतात की ज्याच्यामुळे आपणच आपलं पाणी अस्वच्छ करत असतो तर या गणेश उत्सवात निदान आपण आपल्या घरातलं जे गणपतीची मूर्ती असेल ती छोटी सिलेक्ट करावी किंवा एखादी मोठी मूर्ती जरी असली तरी विसर्जनासाठी एखादी छोटी मूर्ती ठेवा की जी शाडू मातीपासून बनवलेली असेल बऱ्याच वेळेला ते माती ज्या वेळेला मातीतनं गणपती तयार करतात त्याच्या काही बिया ते लोकं ठेवत असतात की ज्याच्यामुळे आपण जर आपल्या घरात बादलीमध्ये वगैरे त्याचं विसर्जन केलं तर तो, तो गणपतीची ती माती सगळी तयार होते आणि आपण ज्या वेळेला ते झाडांमध्ये घालतो तर ते गणपती पण आपल्याच बरोबर किंवा त्याचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील अशी पण आपली एक अपेक्षा किंवा एक धारणा असते आणि त्यात त्यात ज्या बिया टाकलेल्या असतात त्याच्यातनं नवीन झाड पण उगवतं आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला चांगलं वाटत असतं तर या गोष्टीचा नक्की विचार करा आणि नदी खराब करू नका कारण तुमच्याचसारखे काही मुलं आहेत तुमच्या वयाची जे मुलं आहेत की प्रत्येकाकडे प्युरिफायर तर नसतं त्यांच्याकडे राहायला घरच नसतं त्यामुळे पाणी शुद्ध पिण्याचाही प्रश्न येत नाही रस्त्यावर फिरणारे लोक असतात की ज्यांच्याकडे ते पाणी पिण्याशिवाय काही पर्याय नसतो त्यामुळे आपण आपल्याला शक्य होईल तितकं तरी आपण पाणी स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे कमीत कमी निर्माल्य नदीत टाकायचं नाही किंवा गणपतीचं विसर्जन पाण्यामध्ये करायचं नाही नदीच्या तर हे सगळं चालू असतानाच आर्यामध्येच सरांना विचारते शर्मा सरांना सर हवेत धूर धूळ मिसळली की हवा दूषित होते हल्ली वाहतूक खूप वाढली आहे वाहनांचा धूर हवेत मिसळला जातो हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं शोभेच्या दारूच्या धुरांमुळे फटाक्यांमुळेही हवा दूषित होत असते तर तिचं म्हणणं बरोबर होतं की आपण बघत असतो की आपल्या आजूबाजूला किती इंडस्ट्रीज असतात की ज्याच्यामुळे धूर पसरत असतो कितीतरी वाहनं अशी असतात ट्रॅफिक असते की ज्याच्यामुळे खूप सारा कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये सोडला जातो आणि झाडं आपण त्या लावायला आपल्याला वेळ नसतो त्यामुळे आपल्याकडे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं तर शर्मा सर आर्याला सांगतात बरोबर सांगितलंच तसंच कारखान्यातला धूर चिमण्यांवाटे हवेत मिसळला जातो चिमण्या म्हणजे काय ते वरती जे दिसतंय ना ब्लॅक कलरचं चित्रामध्ये नळीसारखा भाग त्याला म्हणायचं चिमणी तर त्याच्यामधनं काय असतं की ज्या कारखान्यातलं जे नको असलेला धूर असतो तो सगळा बाहेर पाठवला जातो आणि मग तो हवेमध्ये मिसळतो आणि त्याच्यामुळे काय होतं की झाडांचं नुकसान होत असतं आणि हवेमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असतं आणि हर हल्ली हिरवळ पण कमीच दिसत असते त्यामुळे काय होतं त्यामुळे काय होतं वाऱ्याबरोबर सर्वत्र धूळ पसरते आणि अश, अशा अनेक बाबींमुळे प्रदूषण हे होत असतं आणि नकळतच ते अन्न पाणी हवा तसंच ध्वनी प्रदूषणही होत असतं जसं फटाके फोडल्यामुळे त्याच्यातनं एक प्रकारचा धूर निघत असतो आवाज होत असतो त्या आवाजामुळे आपल्यालाच नाही तर आजूबाजूच्या पक्ष्यांना प्राण्यांनासुद्धा त्रास होत असतो मग राकेश म्हणतो राकेश आता गणपती उत्सवात लाऊडस्पीकर लावतील सगळीकडे मग सगळीकडे ध्वनी प्रदूषण होईल लग्नातही डी जेवर मोठमोठ्याने गाणी लावतात आणि फटाके उडवतात तर या सगळ्याच रिजन जे असतात म्हणजे राकेश म्हणतोय ते बरोबर होतं की असं सगळीकडे होत असतं ता गणपती उत्सवामध्ये पण गणपतीचे गाणी बाजूलाच राहतात आणि वेगळ्याच गाण्यांवर लोक नाचत असतात म्हणजे ज्या कारणासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला ते बाजूलाच राहतं आणि लोक नाचत असतात त्यावर शर्मा सर काय म्हणतात की अगदी बरोबर वाहतूक खूप वाढली आहे वाहनांचा हॉर्न मोठमोठ्याने वाजत असतात ते नकोसे वाटतात फटाक्यांच्या आवाजामुळे सर्वांनाच त्रास होतो हे तर आपल्यालाही माहिती आहे की फटाक्यांमुळे पक्ष्यांना पण त्रास होत असतो आजूबाजूचे पक्षी घाबरतात लाऊडस्पीकर लावला तर हृदयाचे ठोके वाढतात लहान मुले हृदयरोगाच्या हृदयरोग्यांच्या रु, माणसांना याचा अतिशय त्रास होतो आपलं डोकं दुखत असतं बघा साधीशी गोष्ट आणि कोणी जोरजोरात बोलत असलं तर आपल्याला कसा त्रास होतो की नाही तसाच त्रास जे अगदी लहान मुलं असतात किंवा ज्यांना हृदयरोगाचा म्हणजे हार्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल अशा लोकांना आवाजाचा जास्त त्रास होतो कम्पेअर टू ज्यांना काही जे लोक निरोगी आहेत त्यांच्याशी कम्पेअर करतात ध्वनी प्रदूषणामुळे गरगरणं डोकं दुखणं रक्तदाब वाढणं रक्तदाब वाढणं म्हणजे काय ब्लड प्रेशर असे विविध त्रास होऊ शकतात निसर्गात शांतता असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर निसर्गात स्वच्छता राखणंही तितकंच गरजेचं आहे असं छान शर्मा सरांनी त्यांना समजावून सांगितलं त्यांच्या क्लासमध्ये मुलांना त्यावर अनिकेत म्हणाला आधी हे कोण बोलत होतं गणपती उत्सवातल्या राऊडस्पीकरबद्दल तर तो होता राकेश मग अनिकेत बोलला होय सर आम्ही केर कागदाचे बोळे वर्गातल्या कचऱ्याच्या टोपलीतच टाकतो अच्छा अनिकेत तर टाकत असेल आणि त्याच्या वर्गातले मुलं पण पण मला एकदम नीट माहिती आहे की माझ्या वर्गातले मुलं किंवा माझ्या शाळेतले मुलं काय करतात तुम्हाला सांगायची गरज आहे मी की कागदाचे बोळे खिडकीच्या बाजूला जे आपली तिथे पॅसेज सारखं आहे बघा गॅप थोडी तिथे टाकलेले असतात ना अजून काय काय असतं तिथे बऱ्याच गोष्टी असतात पेन असतात पेन्सिल असतात किंवा काही काही अन्न असतं तुमचं काही काही वेळेला तिथे टाकून दिलेलं कागदाचे बोळे तर भरपूर असतात की जे तुम्ही विमानं करून इकडे तिकडे उडवलेले असतात हो की नाही खरं आहे ना प्रत्येक गोष्ट आपली डस्टबिनमध्येच जाते सगळा कचरा तिथेच जातो असं तर होत नाही तर मग या शाळेत मात्र तसं नव्हतं त्यातल्या अनिकेत नावाचा मुलगा म्हणतो की ते केराच्या टोपलीत टाकतात आणि त्यावर ते त्यांचे सर म्हणाले शाबास हल्ली आजूबाजूला कसला कचरा जास्त दिसतो सांगा बरं तुम्ही सांगा बरं तर अर्थातच प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आणि तेच विशालने पण आन्सर दिला विशाल म्हणाला सर मी सांगतो प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा खूप दिसतो शर्मा सर खरं आहे या पिशव्या निसर्गातल्या मातीत नंतर मिसळून जात नाहीत निसर्गाला त्या हानिकारक आहेत या प्लॅस्टिकच्या पिशव्याऐवजी कागदाची किंवा कापडी पिशवी वापरायला हव्यात गावागावातून स्वच्छता अभियान काढायला हवं सगळ्या समाजाला स्वच्छतेविषयी जागरूकता यायला हवी दूरदर्शनवर याविषयी सतत सांगितलं जातं हो की नाही दूरदर्शनवर अजूनही काही गोष्टी सांगितल्या जातात आणि ह्या फक्त भारतातच जास्त होतात आपण बघत असतो आपण आत्ता या चित्रामध्ये जे बघतोय तरी दिसायला जरी तुम्हाला ते थोडं रंगीत लाल पिवळं वगैरे वाटलं तरी ते प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत की ज्या परत डिकम्पोज होऊन जात नाही त्या कुजत नाहीत तर त्या वर्षानुवर्ष तशाच राहतात प्लॅस्टिक हे निसर्गासाठी सगळ्यात जास्त हानिकारक आहे शिवाय आपल्या सुद्धा प्लॅस्टिक चांगलं नाही आहे म्हणूनच तर प्लॅस्टिकच्या डब्यात खाणं किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमधलं पाणी वगैरे आपण कमी करायला हवं म्हणूनच तर पूर्वीच्या काळी चांदीचे किंवा सोन्याचा वापर केला जाईल अजूनही त्याच कारणासाठी बऱ्याच घरांमध्ये तूप जे आहे ते चांदीच्या भांड्यामध्ये ठेवलं जातं तर या गोष्टीचा नक्की विचार करा कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करा आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या मेन कमी वापरा कापडी आणि कागदाच्या पिशव्या त्याला पर्याय होऊ शकतो किंवा झाडांच्या पानांपासून बनवलेलं पॅकेजिंग किंवा पॅकिंग वापरायचं आणि अशाच गोष्टींचा आपण वापर करायचा तुम्ही स्वतःच हट्ट करू नका मग पुष्कर म्हणतो होय सर आम्हीही खूप स्वच्छता पाळू आपला देश आपला भारत देश स्वच्छ देश अशी पाटी तयार करून वर्गात लावू आर्या म्हणते आता पंधरा ऑगस्ट येईल त्यावेळेला प्रदूषणाविषयी पाट्या तयार करू आणि झेंडावंदनाच्या वेळी त्या हातात घेऊन हातात घेऊन जाऊ आम्ही सर्व मुले म्हणतात होय सर आम्ही असंच करू काय ठरवतात ते सगळे मुलं तर वर्गात कुठली पाटी लावणार असतात ते आपला भारत देश स्वच्छ देश अशी पाटी वर्गात लावायची असते आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते काय करणार तर पंधरा ऑगस्टला ते प्रदूषणाविषयी पाट्या तयार करणार असतात आणि झेंडावंदनाच्या वेळी त्या हातात घेऊन ते जायचं म्हणजे सगळीकडे जनजागृती करायची आहे त्यांच्या त्यांची एक ठरलेलं असतं किंवा ती गोष्ट ते ठरवतात आणि सर्व मुलं त्याला दुजोरा देतात म्हणतात हो सर आम्ही असंच करू आणि शर्मा सर म्हणतात शाब्बास मुलांनो चांगला विचार आहे तुमचा कोणता विचार चांगला होता की पाट्या तयार करायच्या प्रदूषण विरो विरोधी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी जनजागृती करायची त्या पाट्या करून त्यांनी झेंडावंदन झाल्यानंतर त्या हातात घेऊन ते सर्वत्र जाणार होते त्याच्यामुळे काय होईल तर आजूबाजूच्या सगळ्या लोकांमध्ये प्रदूषणाविषयी जनजागृती निर्माण होते ठीक आहे